आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अखेर तहसीलदार आणि दोन तलाठ्यांना 4 दिवस पोलीस कोठडी. सातबारा उतार्यावर नाव नोंदणीसाठी 2.5 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी कागल तहसीलदारांसह 2 तलाठ्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश AM शेट्टे यांनी 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदारांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती. तहसीलदार किशोर वसंतराव घाडगे, तलाठी शमशाहद मुल्ला व तलाठी मनोज भोजे या तिघांना गुरुवारी अटक झाली. शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास तिघांना जिल्हा न्यायालय येथे हजर करण्यात आले असता सरकारी वकील AB आयरेकर यांनी तक्रारदाराने नाव नोंदणी कामासाठी दिलेला मूळ अर्ज महत्वाचा पुरावा असल्याने तो जप्त करण्याकामी संशयितांना पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. तर आरोपींच्या वकिलांनी तहसीलदार यांचा तक्रारदाराशी थेट संबंध नसल्याचा युक्तिवाद केला. यावर सरकारी वकिलांनी सर्व प्रकरणाचे ऑडिओ संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे उपलब्ध असल्याचे सांगत आरोपींच्या वकिलांचे म्हणणे खोडून काढले आणि संशयितांना 4 दिवसांची कोठडी देण्यात आली.